आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांच्यावरती अटकपूर्व जामिनावरती दिंडोशी न्यायालयामध्ये आज निर्णय येणार आहे. दिशा सलियन मृत्यू प्रकरणामध्ये आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा गुन्हा राणे पिता पित्रांच्या विरोधामध्ये मुंबईमधील मालवणी पोलीस ठाण्यामध्ये नोंदवण्यात आलाय. दिशा सलियनच्या आईनं केलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा नोंदवण्यात आलाय. पोलिसांनी त्यांची चौकशी सुद्धा केलेली होती. राजकीय दबावामुळे आपल्याला गोल्याचा आरोप राणेंनी केलाय. आज दिंडोशीमधील सत्र न्यायाधीश एस यू बघेल हे राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावरती निर्णय देणार आहेत. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.